नमस्कार. या भागात आपण शिकणार आहोत भौमितिक रचना म्हणजेच ज्योमेट्रिक कन्स्ट्रक्शन. तर या भागात आपण सर्वप्रथम शिकणार आहोत की समरूप त्रिकोणांची रचना कशी करायची, म्हणजेच सिमिलर ट्रायंगल्स कसे कन्स्ट्रक्ट करायचे. पुढे आपण शिकणार आहोत वर्तुळाची स्पर्शिका कशी काढायची, म्हणजेच एक सर्कलला टँजंट कसा काढायचा. आणि हे आपण उदाहरणांवरून काही काही शिकणार आहोत. पुढे जाण्याआधी आपण जरा आठवूया की आपण मागचे इयत्तेत कुठल्या कुठल्या रचना शिकलो होतो. आपण शिकलो होतो की दिलेल्या कोनाशी एकरूप असलेला कोन कसा काढतात. तर खाली दिलेल्या चित्रामध्ये ए ओ बी हा कोन आपल्याला ए डॅश ओ डॅश बी डॅश या कोनाला मापायचा आहे. तर कसा काढायचा, कंपास वापरून एक पुरेसा माप घेऊन ओ वरती टोक ठेवून एक वर्तुळा कंस काढायचा आहे जो ए ओ जो ए ओ या किरणाला इथं छेदतो आणि ओ बी या किरणाला इथं छेदतो. तर या दोन बिंदूंचा माप पुन्हा कंपासात घ्यायचा आहे आणि त्या दोन बिंदूंना इथं मापायचा आहे. अशा पद्धतीने आपण ए डॅश ओ डॅश बी डॅश हा कोन ए ओ बी या कोनाशी एकरूप असा कोन रचना करू शकतो. पुढे आपण शिकलेलो की दिलेल्या रेषेला तिच्या बाहेरील बिंदूतून समांतर रेष कशी काढायची. खालील दिलेल्या चित्रामध्ये एल ही रेष आहे व पी या त्या रेषेच्या बाहेरील एक बिंदू आहे. तर पीतून जाणारी एल डॅश ही रेषा एल या रेषेला समांतर आहे. तर ही रेषा कशी काढायची, पी या बिंदूतून एल या रेषेला छेदणारी कुठलीही एक रेष काढा व ह्या कोणाचा माप इकडं आपण जर मापला तर एल डॅश ही रेष आपल्याला मिळते जी एल या रेषेला समांतर असते. पुढे आपण शिकलेलो की दिलेल्या रेषाखंडाचे लंब दुभाजक म्हणजेच परपेंडिक्युलर बायसेक्टर कसा काढतात. तर खालील दिलेली रेषाखंडा ए बी आहे. तर लंब दुभाजक काढण्यासाठी कंपास वापरून एक पुरेसे माप घेऊन बी वर टोक ठेवावे व एक वर्तुळा कंस काढावा जो ए बीला इकडं छेदतो व ए वर टोक ठेवून एक वर्तुळा कंस काढावा जो ए बी या रेषाखंडाला इकडं छेदतो. लक्षात ठेवा दोन्ही वर्तुळा कंसांचे माप एकच असले पाहिजेत. मग पुढे या दोन बिंदूंवर कंपास ठेवून एक दोन तीन आणि चार हे चार वर्तुळा कंस काढायचे, त्यांचे माप सारखे असतील. आणि मग या दोन बिंदूंना जोडून ए बीला छेदणारी एम म्हणजेच ए बीचा मध्यबिंदू आपल्याला मिळतो आणि पी एम ही रेषा ए बीचा लंबदुभाजक आहे. आणि मग आपण शिकलेलो की दिलेल्या रेषाखंडाला एका दिलेल्या संख्येएवढे समान भाग कसे करायचे. तर खालील दिलेल्या चित्रात ए बी ही रेषाखंड आहे ज्याचे आपण पाच समान भाग केले. तर हे समान भाग कसे करायचे, ए या बिंदूपासून एक कुठलाही किरण ए पी काढावा व त्या किरणाचा आणि ए बी या दोनातल्या कोणाचा माप बी इकडं छापावा म्हणजेच आपल्याला एक दुसरा किरण मिळतो जो या पहिल्या किरण ए पी याला समांतर आहे. मग एक कंपासमध्ये पुरेसे माप घेऊन या दोन किरणांवरती तुम्ही दिलेल्या संख्ये एवढ्यापेक्षा एक कमी एवढे कर्ण कंस काढायचे म्हणजेच एन वन एन टू एन थ्री एन फोर आणि इकडे एम वन एम टू एम थ्री आणि एम फोर. आपण चार भाग केलेत कारण की आपल्याला ए बी या रेषेखंडाचे पाच समान भाग करायचे. हे चार भाग जर केले तर आपण त्यांना एकमेकांना जोडायचं आहे आणि हे भाग ए बीला जिथे छेदतात ते आपल्याला ए बीला पाच भागात भागणारे बिंदू आपल्याला अशा पद्धतीने मिळतात. तर आता या भागात आपण शिकणार आहोत की समरूप त्रिकोणांची रचना कशी करायची. तर आधी आपण जाणून घेऊयात की दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू एकाच प्रमाणात असतात आणि त्यांचे संगत कोन एकरूप असतात. संगत बाजू म्हणजेच करस्पॉन्डिंग साइड्स आणि संगत कोन म्हणजेच करस्पॉन्डिंग अँगल्स. तर याचा उपयोग करून आपण दिलेल्या त्रिकोणाशी समरूप असणारा एक त्रिकोण काढता येतो. खाली लिहिलेल्या चित्रात त्रिकोण पी क्यू आर आणि त्रिकोण ए बी सी हे समरूप आहेत. तर पी या कोणाचा माप ए शी बरोबर आहे, क्यू या कोणाचा माप बी शी बरोबर आहे व आर या कोणाचा माप सी शी बरोबर आहे. तसेच त्यांचे संगत बाजू म्हणजेच पी क्यू ए बी क्यू आर बी सी पी आर ए सी हे एकाच प्रमाणात आहेत म्हणजेच पी क्यू भागिले ए बी बरोबर क्यू आर भागिले बी सी बरोबर पी आर भागिले ए सी. तर आता समरूप त्रिकोणांची रचना कशी करायची,
हे पाहण्यासाठी आपण एक उदाहरण पाहूयात. तर प्रश्न असा आहे की आर एस टी आणि एक्स वाय झेड हे दोन त्रिकोण समरूप आहेत. आर एस टी या त्रिकोणामध्ये आर एस ची लांबी 4.5 सेंटीमीटर आहे. आर एस टी म्हणजेच एस या कोणाचं माप 40 डिग्री आहे आणि एस टी या बाजूची लांबी 5.7 सेंटीमीटर आहे. आपल्याला अजून दिलेलं आहे की आर एस भागिले एक्स वाय बरोबर 3/5. तर आर एस टी व एक्स वाय झेड काढा. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की आर एस टी या त्रिकोणाचं रचना करण्यासाठी आपल्याकडे सगळी माहिती आहे. तर आपण पहिले आर एस टी या त्रिकोणाची रचना करूयात. सर्वप्रथम आपण आर एस जिची लांबी आपल्याला 4.5 सेंटीमीटर दिली आहे ती आपण आधी काढूयात. मग आर एस टी या कोणाचा माप 40 डिग्री दिलेला आहे तर प्रोट्रॅक्टर वापरून आपण तो काढूयात. आणि शेवटी टी हा बिंदू मिळण्यासाठी एस टी या भागाची लांबी 5.7 सेंटीमीटर दिली आहे तर कंपास वापरून 5.7 सेंटीमीटरचा माप आपण इकडे घेऊयात. तर आपल्याला आर एस टी हे तिन्ही बिंदू मिळतात. त्या तिघांना जोडून आपल्याला आर एस टी हा त्रिकोण मिळतो. आता एक्स वाय झेड या त्रिकोणासाठी आपण काय करावं. आपल्याला दिलेलं आहे की आर एस भागिले एक्स वाय बरोबर 3/5 आणि आर एस टी आणि एक्स वाय झेड हे समरूप आहेत. तर त्यावरून आपल्याला मिळते की आर कोणाचा माप बरोबर एक्स कोणाचा माप, एस कोणाचा माप बरोबर वाय कोणाचा माप आणि टी कोणाचा माप बरोबर झेड कोणाचा माप. तसेच आर एस भागिले एक्स वाय बरोबर एस टी भागिले वाय झेड बरोबर आर टी भागिले एक्स झेड. कारण की संगत बाजू एकाच प्रमाणात असतात आणि संगत कोणांचा माप सारखा असतो. तर या माहितीवरून आपल्याला एक्स वाय झेडमध्ये सर्वप्रथम आपल्याला मिळते की वाय या कोणाचा माप एस कोणाशी बरोबर आहे की जो 40 डिग्री दिलेला आहे. तसेच आर एस भागिले एक्स वाय जे 3/5 दिले आहे तर यावरून आपल्याला एक्स वायची किंमत मिळते. एक्स वाय या बाजूची लांबी मिळते 7.5 सेंटीमीटर. तसंच वाय झेड या बाजूची लांबी आपल्याला 9.5 सेंटीमीटर अशी मिळते. तर आता आपल्याकडे एक्स वाय झेड हा त्रिकोणाची रचना करण्यासाठी सर्व माहिती आहे. जसं आपण आर एस टी या त्रिकोणाची रचना केली होती तसंच आपण एक्स वाय झेड या त्रिकोणाची रचना करणार आहोत. आपल्याला एक्स वायची लांबी माहिती आहे 7.5 सेंटीमीटर, एक्स वाय झेड या कोणाचा माप माहिती आहे 40 डिग्री आणि वाय झेड या भागाची लांबी माहिती आहे 9.5 सेंटीमीटर. तर आता आपण समरूप त्रिकोणांची रचना कशी करायची ते शिकलेलो आहोत. आता आपण बघूयात की वर्तुळाची स्पर्शिका कशी काढायची. आता ह्याच्यात आपल्याकडे दोन प्रसंग येऊ शकतात. एक तर म्हणजे वर्तुळावरीलच एका बिंदूतून स्पर्शिका कशी काढायची किंवा वर्तुळाला त्याच्या कुठल्या तरी बाहेरील बिंदूतून स्पर्शिका कशी काढायची. तुमच्या लक्षात आलंच असेल की वर्तुळाला त्याच्या आतल्या बिंदूतून स्पर्शिका काढणे हे अशक्यच आहे. त्यामुळे आपल्याकडे इथे दोन प्रसंग येतात. आता पहिल्या प्रसंगात म्हणजे वर्तुळाला त्याच्याच एका बिंदूवरून स्पर्शिका कशी काढायची. ह्याच्यासाठी आपल्याकडे दोन पद्धती आहेत. त्या दोन्ही पद्धती आपण या भागात बघणार आहोत. पहिली पद्धत आहे की वर्तुळा केंद्राचा उपयोग कसा आपण त्याला स्पर्शिका काढू शकतो आणि वर्तुळ केंद्राचा उपयोग न करता त्याला आपण कशी स्पर्शिका काढू शकतो हे आपण सगळे उदाहरणांवरून शिकणार आहोत. तर पहिलं बघूयात वर्तुळाला त्याच्याच एका बिंदूवरून स्पर्शिका कशी काढायची. प्रश्न असा दिलेला आहे की केंद्र पी व त्रिज्या 3.2 सेंटीमीटर असलेल्या वर्तुळाला त्यावरील एम बिंदूतून स्पर्शिका काढा. आता सर्वात पहिली पद्धत म्हणजे वर्तुळ केंद्राचा उपयोग करून. तर खाली लिहिलेल्या चित्रात वर्तुळ केंद्र पी दिलेलं आहे आणि पी एम म्हणजेच त्याची त्रिज्या 3.2 सेंटीमीटर अशी आहे. एम हा बिंदू वर्तुळावरील बिंदू आहे. तर आपण स्पर्शिका काढण्यासाठी काय करावं. सर्वप्रथम किरण पी एम आपण काढायचं आहे आणि एम या बिंदूमधून किरण पी एमला एक लांब रेषा एल काढायची आहे. ही रेषा एल या वर्तुळाला स्पर्शिका म्हणून असेल. दुसरी पद्धत म्हणजे वर्तुळ केंद्राचा उपयोग न करता कसं करायचं. आपल्याकडे तोच वर्तुळ आहे आणि एम हा बिंदू दिलेला आहे. फक्त आता आपल्याला वर्तुळ केंद्र माहिती नाही आहे तर आपण कसं काढायचं. तर यासाठी कोणत्याही जीवा एम बी काढा. एम जीवा म्हणजेच कॉर्ड. तर एम बी ही जीवा काढली तर बी ए एम
हा एक कोन तुम्ही त्या जीवेवरती काढा, लक्षात घ्या ए हा पॉइंट, हे ए हा बिंदू तुम्ही कुठल्याही कुठल्याही बाजूला घेऊ शकता वर्तुळावरती. तर हे काढल्यावरती बी ए एम या कोनाचा माप बी एमवरती जर तुम्ही छापला तर तुम्हाला एक एल रेषा मिळते जी या वर्तुळाला स्पर्श करून जाईल. पुढे जाऊयात. आता आपण शिकणार आहोत की वर्तुळाला त्याच्या बाहेरील बिंदूतून स्पर्शिका कशी काढायची. तर आपल्याला प्रश्न दिला आहे की 4.1 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा आणि त्या वर्तुळाला त्या वर्तुळ केंद्रापासून 7.3 सेंटीमीटर अंतरावरील बिंदूतून स्पर्शिका काढा. तर खाली लिहिलेल्या चित्रामध्ये ओ हा वर्तुळ केंद्र आहे आणि वर्तुळाची त्रिज्या 4.1 सेंटीमीटर आहे. ओ एम म्हणजेच एम हा बिंदू वर्तुळाच्या बाहेरील आहे आणि ओ एम याचे अंतर 7.3 सेंटीमीटर आहे. तर एम या बिंदूंवरून आपल्याला वर्तुळाला स्पर्शिका काढायची आहे. चित्र बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की एम या बिंदूंवरून दोन स्पर्शिका वर्तुळाला काढता येतात. हे तर स्पर्शिका कशी काढायची. आपण सर्वप्रथम रेषाखंडा ओ एम तयार करायची आणि ओ एम या रेषाखंडाचा लंब दुभाजक म्हणजेच परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा. त्या परपेंडिक्युलर बायसेक्टरमधून आपल्याला ओ एमचा मध्यबिंदू एन हा मिळतो. तर कंपास वापरून एनवरती टोक ठेवून ओ एन एवढे माप घेऊन वर्तुळ कंस काढायचे. जे वर्तुळ कंस वर्तुळ पहिल्या वर्तुळाला पी आणि क्यू या दोन बिंदूंमध्ये छेदतात. तर एम आणि पी आणि एम आणि क्यू हे दोन बिंदू जोडले तर आपल्याला दोन किरण एम पी आणि एम क्यू मिळतात आणि हे दोन किरण वर्तुळाला स्पर्शिका म्हणून जाते. तर या भागात आज आपण काय काय शिकलो. आपण शिकलो की समरूप त्रिकोणांची रचना कशी करायची. आपण शिकलो की वर्तुळाला वर्तुळावरील बिंदूतून स्पर्शिका काढायची, याच्या आपण दोन पद्धती पाहिल्या. आणि आपण शिकलो की वर्तुळाला त्याच्या कुठल्या तरी बाहेरील बिंदूतून स्पर्शिका कशी काढायची. त्याच्या बाहेरील बिंदूतून दोन स्पर्शिका काढणं शक्य आहे. भाग संपवण्याच्या आधी आपण शब्दावली म्हणजेच वोकॅबलरी पाहणार आहोत. वोकॅबलरीतील पहिला शब्द आहे क्रोनॉलॉजिकल. क्रोनॉलॉजिकल म्हणजे वेळेच्या किंवा तारखेच्या क्रमाने व्यवस्थित केलेले. याचं एक उदाहरण पाहूयात. पुट द हिस्टॉरिकल इव्हेंट्स इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर टू मेक देम इझियर टू स्टडी. म्हणजेच ऐतिहासिक घटनांना क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये ठेवलं त्यांचा अभ्यास करणे सोपे जाते. दुसरा शब्द आहे एपिटोम. एपिटोम म्हणजेच एखाद्या गोष्टीचं एक उत्तम उदाहरण. याचंच आपण एक उदाहरण पाहूयात. द डचेस इज द एपिटोम ऑफ क्लास. म्हणजेच डचेस ही वर्गाचे एक उत्तम उदाहरण आहे. वर्ग म्हणजे राहण्याचा वर्ग किंवा जगण्याचा वर्ग याचा वर्ग. तिसरा शब्द आहे प्रॅग्मॅटिक. प्रॅग्मॅटिक म्हणजे व्यवहारिक किंवा समंजस. याचं उदाहरण आहे युअर कझिन इज टू ड्रॅमॅटिक, ही नीड्स टू बी मोर प्रॅग्मॅटिक. म्हणजे तुमचा भाऊ खूप नाटकी आहे, त्याला व्यवहारिक व समंजस असायला पाहिजे. त्याचबरोबर आपण हा भाग इथेच संपवूया. धन्यवाद.